राणेंच्या विरोधामध्ये पुण्यात ठाकरे गटाचं जोडेमारो आंदोलन. राज्य अशांत करण्यासाठी फडणवीसांनी राणेंना सोडलंय का? अंधारेंचा संतप्त सवाल. नारायण राणेंना अटक करण्याची मागणी. नितेश राणे आणि जयदीप आपटेचा दोस्ताना राणेंनीच जयदीप आपटेला पुतळ्याचं कंत्राट मिळवून दिलं. सुषमा अंधारेंचा आरोप, तर आपटेला आम्हीच आपटणार. नितेश राणे यांचा पलटवार. राणेंवर बोलण्यासाठी रश्मी ठाकरे जबरदस्ती करायच्या, मनीषा कायंदे म्हणाल्या. तसंच आता पद मिळवण्यासाठी अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करतायत. नितेश राणेंची खोचक टीका. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामधील शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू. आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर. शिवरायांचा पुतळा बनवणारा मूर्तिकार जयदीप आपटे आरएसएसचा माणूस, ब्रॉन्झचा पुतळा बनवून सुद्धा डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला. नाना पटोले यांचे गंभीर आरोप. कुणीतरी सांगितलं जयदीप आपटे राहुल गांधींचा माणूस, आता हे तपासावं लागेल. बेछूट बेभान आरोप करायची विरोधकांना सवयच. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल आणि राज्य शासनाकडून संयुक्त तांत्रिक समिती. पुतळा पुन्हा उभा करण्यास कटिबद्ध. भारतीय नौदलाची भूमिका. कुणी म्हणतंय नौदलानं काम केलं, कुणी म्हणतं पीडब्ल्यूडीने केलं. कुणीही करो, चूक ती चूकच. त्याच्यावर कडक कारवाई करणार. पुतळा दुर्घटना प्रकरणावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभरात आंदोलन. महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन. नवा पुतळा उभारण्याची मागणी. 29 सप्टेंबर पासून उपोषण करणारच. आरपारची लढाई म्हणत मनोज सरांगे उपोषण करण्यावर ठाम. तर 29 सप्टेंबर पर्यंत वेळ देतो. फडणवीसांना माया आहे की नाही बघू, सरांगेंचा इशारा. आरक्षणाविरोधामध्ये बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार. मला तुरुंगात टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही. मनोज सरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील. तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे देखील असू शकते. रोहित पवारांचं विधान, तर तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनीती. रोहित पवारांची टीका. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरची अटक तुर्तास टळली. दिल्ली उच्च न्यायालयाकडून खेडकरला 5 सप्टेंबर पर्यंत अटकेपासून दिलासा. पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई. बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसची धाड. तब्बल 3,788 सिमकार्डसह अँटिना आणि लॅपटॉप सुद्धा जप्त. वसमतच्या आडगावमध्ये चाकूनं भुसकून तलाठ्याची हत्या. फेरफार प्रलंबित राहिल्यामुळे तरुणाकडून चाकूनं हल्ला. निषेधार्थ तलाठ्यांचं आज काम बंद आंदोलन.